पावसाळा सुरू झाल्यावर काही ठिकाणी दुर्घटना सुद्धा घडताना आपण बघतो. ठाण्यात पावसामुळे शहरातल्या 6 चारचाकी वाहनांचं नुकसान झालं. त्यातल्या 5 गाड्या 3 हात नाकामधल्या इंटरनिटी सोसायटीमधल्या आहेत, तर एका गाडीचं नुकसान घोडबंदर रोडवरच्या आर मॉलमध्ये झालं. या दुर्घटनेत गाड्यांचं जरी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असलं तरी सुदैवानं जीवितहानी झालेली नाही. आजच्या या पावसामुळे गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं दिसतंय. अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून. कपिल, हे दृश्य आपण पाहतोय, मोठं झाड कोसळले, हे झाड जुनं होतं का? या संदर्भात पालिकेला कुठली माहिती परिसरातल्या लोकांनी दिली नव्हती का? नक्कीच, खूप दुर्दैवी घटना आहे. खरं तर 6 ज्या गाड्या आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे, आणि सुदैवाची गोष्ट आहे का कोणी जखमी झालं नाहीये. त्या गाड्यामध्ये कोणी बसलेलं नव्हतं ही सुदैवाची गोष्ट आहे. हे खूप जुनं झाड होतं आणि हे जुनं झाड कोळमळून पडलं होतं. या संदर्भात अधिक माहिती घेतली असता ह्या झाडाविषयी कोणी पालिकेला तक्रार केली नव्हती किंवा पालिकेने काही प्रिकॉशन घेतलं नव्हतं का बाबा अशी जी झाडं आहेत त्यांना तोडणं किंवा त्याला बाजूला करणं हे गरजेचं असतं पावसाच्या आधी, पण ते होताना दिसलं नाही. सुदैवाने याच्यावर कोणी जखमी झालं नाही की कपिल. आता या पुढे पालिकेकडून खबरदारी घेतली जाणार आहे का? इतर कुठली जी जुनी झाडं असतील त्याबाबत ती तोडणं किंवा मग तिथे काहीतरी सोयीसुविधा उपलब्ध करून देणं हे केलं जाणार आहे की नाही पालिकेकडून? नक्कीच, डॅशिंग ठाणे महानगरपालिका आयुक्त डॅशिंग संजीव जयस्वाल यांनी आधीच स्ट्रिक्टली सांगितलेले की जे पावसाच्या आधीची जी कामं आहेत ती झालीच पाहिजे. मग नाले सफाई असो, झाडांचा प्रॉब्लेम असो असा किंवा मग रस्त्याची कामं असो, ही झालीच पाहिजे. आणि जर असं काय घडलं तर त्या जर संबंधित अधिकारी आहे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करेल मी अशी स्ट्रिक्टली वॉर्निंग दिलेली आहे संजीव जयस्वाल यांनी. ते स्वतः फिरलेले आहेत. आता जे खालचे अधिकारी आहेत त्यांनी कामं करणं गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे कपिल, खरं तर हे सगळं होणं आवश्यक आहे, मात्र ही दुर्घटना आता घडून गेलेली आहे. धन्यवाद कपिल या संपूर्ण माहितीसाठी. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.